टपनगर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अजयपूर जवळ अंधारी नदी शेजारील शेतात अवैध रेती तस्करांविरुद्ध कारवाई केली आहे. यावेळी 25,77,000 मुद्देमालासह 2 आरोपींना अटक केली आहे. एक इसम JCB मशीनच्या साह्यानं रेती उचलून हायवा ट्रकद्वारे चोरून नेत असल्याच्या माहितीवरून रामनगर पोलिसांनी तलाठी कर्मचारी यांच्यासह अंधारी नदीजवळ जाऊन पाहणी केली असता JCB मशीनच्या साह्यानं हायवा ट्रकमध्ये एक इसम रेती लोड करीत होता. यावरून JCB चालक तुळशीराम देवतळे आणि हायवा ट्रक चालक आदिल खान अहमद खान यांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शीलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांच्या नेतृत्वात रामनगर पोलीस स्टेशन येथील अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली आहे. रात्री वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे आम्ही ट्राफिक आणि कंबाईन असा पथक पाठवून अधेपूर शिवारातील जी नदी आहे त्याच्या शेजारी 31 ड्रास तिचा अवैध साठा मिळाला. त्याच्यानंतर त्या ठिकाणी एक हायवा मिळाला आणि एक JCB मिळाली की जो भरत होता त्याच्यावरून आम्ही त्या दोघांनाही ताब्यात घेतलं. दोघांच्या इकडून त्या गाड्या जप्त केल्या आणि त्यांच्यावर रेतीचा गुन्हा दाखल केला. असा एकंदरीत 27,77,000 रुपयाचा आम्हाला तो मुद्देमाल मिळालेला आहे. दोघांना अटक करून आम्ही आता त्याची कस्टडी घेणार. त्याच्यानंतर त्याचा सविस्तर तपास सुरू आहे.